पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी मल्हार रोजगार मेळाव्याचे कळंबोली येथे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कळंबोली येथील न्यू सुधागड हायस्कूलमध्ये स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात नवी मुंबईतील 50 पेक्षा अधिक कंपन्या तसेच सर्व प्रकारच्या पदांसाठी 5,000 पेक्षा अधिक जागा उपलब्ध होत्या. या संधीचा लाभ हजारो बेरोजगार युवकांनी घेतला. या मेळाव्यात अनेकांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. या मेळाव्याला महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला खरत, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, सभापती डॉ अरुण कुमार भगत, एडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश पिनेदार, विकास खरत, दर्शना भोईर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, राजू शर्मा, संतोष भोईर, रामजी बेरा, नगरसेविका एडव्होकेट वृषाली वाघमारे, राज्यश्री वावेकर, मोनिका महानवर, रोडपाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण पाटील, भाजप नेते शिवाजी दुर्गे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, अशोक मोटे, विशाल खानावकर, प्रकाश महानवर, कीर्ती नवघरे, मल्हार प्लेसमेंटचे आनंद खाडे, सागर माने आदी उपस्थित होते. हास्य कलाकार संजीवन म्हात्रे यांचीही उपस्थिती होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मल्हार रोजगार या उपक्रमाचे कौतुक करून अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमर पाटील हे चांगले युवक कार्यकर्ते आहेत. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांचा वरद असतो, त्यांच्यावर परेश ठाकूर आहेत, हे सर्व आपले सभापती आणि सर्व त्यांची साथ आहे नगरसेवक. आणि त्यामुळं एक जिनशी असं काम होत असल्या कारणानं महापौर उपमहापौर यांच्या बरोबरीनं सभागृह नेता त्यांच्यावर एक संघ काम चाललं असल्यानं आपली कारकिर्द नक्की यशस्वी होईल. भावी कालावधीमध्ये तुमचा अतिशय चांगला असा म्हणजे तुमच्या दृष्टीनं तुमची जी समाजकारणातली राजकारणातली सेवा जी ती लोकमान्य होऊन तुमची प्रगतीची दारं आणखी उघडली जातील तशा दृष्टीनं तुम्हाला मी जास्तीत जास्त उंचीवर तुम्ही जाऊन आपलं यश नक्कीच लोकांना दाखवून द्यावं, यश मिळवावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाले की करिअर करताना नेहमीच विचारपूर्वक निवड करायला हवी. काही दिवसांपूर्वीच आपण वेगवेगळ्या कॉम्प्युटर अकॅडमीजनी मिळून MKCL आणि सगळ्या लोकांनी मिळून जो फिनिशिंग स्कूल नावाचा एक कन्सेप्ट सुरू केलाय, मला वाटतं त्यांचा स्टॉल देखील तिथे लागणार होता. तर त्या सगळ्यांना संबोधित करत असताना वासुदेवन फडके नाट्यगृहामध्ये त्या सगळ्यांना संबोधित करत असताना तुम्ही त्या ठिकाणी जे सांगत होता ते मी ऐकलं, आताही ऐकलं आणि पाहिलंय मी प्रत्यक्षरित्या की कशा पद्धतीनं आम्ही आयुष्यामध्ये त्या त्याच पद्धतीच्या चुका करत जातो आणि त्यातून कुठंतरी गुरफटत जाऊन आम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीची अशी दिशा निवडत असतो. आणि म्हणून मला वाटतं की या अनुषंगानं आपण सगळ्यांनीच जागरूक असण्याची आवश्यकता आहे की स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य त्यांनी सांगितलंय, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे करताय ते एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आणि जे क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावरती गेलं पाहिजे. आईची आणि बाळाची आईच्या मायेने काळजी घेणारे एकमेव हॉस्पिटल, स्त्रियांच्या गर्भधारणेसंबंधीच्या सर्व समस्यांवर अत्याधुनिक उपचार पद्धती, कर्करोग निदान व उपचार, सदृढ बालक क्लिनिक, नवजात बालक अतिदक्षता विभाग, डॉक्टर गणेश व डॉक्टर सुप्रिया वाघचौरे या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी सर्वांना परवडणारे असे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे प्रगत मल्टी स्पेशालिटी मातोश्री हॉस्पिटल नैतिकता आणि विश्वासाची जपणूक करीत रुग्णांची सेवा करीत आहे. आमचा पत्ता आहे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
तिरुपती आयकॉन बिल्डिंग सेक्टर 20 कामोटे. संपर्क क्रमांक 8422992905 06 आणि 8422992905 07.